नमस्कार, मी जीवन चव्हाण, लाईव्ह ट्रेन्स न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुनखेडे गावात लोकसहभागातून हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार तर शनी मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. पुरातन मंदिराच्या खोदकामादरम्यान पितळाची मूर्ती आढळून आल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. पहा आमचा हा विशेष वृत्तांत. मुनखेडे गाव रहिवासी रमेश चिंदा पाटील, आज रोजी जे आमच्या गावात हनुमान मंदिर व शेणी मंदिर प्राण प्रतिष्ठा चा कार्यक्रम रोजी जो महाप्रसाद कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमास आलेले प्रमुख पाहुणे यांचं स्वागत करतो व सर्व प्रमुख पाहुण्यांनी वेळोवेळी जे आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मुनखेडे बुद्रुक ग्रामपंचायत व हनुमान मंदिर जीर्णोद्धार कमिटी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो व आलेले जे पाहुणे मंडळी यांनी सर्वांनी आपले जे सहकार्य दिलं त्याबद्दलही त्यांचं स्वागत करतो. तसेच मंदिरागामी आमच्या गावातील भगिनी व आमचे जावई बापू यांच्याकडून आमच्या मंदिराकामी ज्या मंदिराला लागणारा सर्वोच्च कळस, ह्या कळस त्यांनी आपली वर्गणी जमवून त्यांच्या वर्गणीच्या माध्यमातून आमच्या हनुमान मंदिराचा कळस सादरला व त्या कळसाला त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही आम्ही जावई बापूंचं व भगिनींचं स्वागत करतो. सुखदेव शंकर पाटील, मी जी आमची कमिटी आहे हनुमान कमिटी, मी त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. आम्ही मिटिंग घेतली गावामध्ये किंवा आपला नवीन मंदिर करायचं आहे, परंतु आम्हाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे माननीय आमदार खासदार साहेब उमेश दादा, माननीय आमदार मंगेश दादा, माननीय आमदार चंद्रकांत दादा मुक्ताई नगर, माननीय आमदार राजूदा जळगाव, या सर्व मंडळींनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. या सहकार्यामुळे आमचे जे मंदिर जे आहे आधुनिक पद्धतीचं मंदिर जे तयार झालेलं आहे, त्याबद्दल मी सर्व खासदार आमदार या लोकांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. मी रामचंद्र महाराज मुनखेडा तालुका जायगाव इथून असं म्हणतो की आमच्या गावात पुरातन मंदिर होतं पण त्याचा जीर्णोद्धार याचा खूप निवारणेसाठी गावातील सर्व ग्रामस्थ परिसरातील आमदार खासदार सर्वांनी आम्हाला साथ दिली आणि आमचे जे मंदिर आहे ते आज पूर्णत्वाला आले. पूर्ण झाले माझे मनोरथ या उक्तीप्रमाणे, संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे साक्षात आमच्या हनुमंताच्या मंदिरात पुरातन मूर्तीखाली आम्हाला पितळाची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीच्या साक्षात्काराने आमचा जो संकल्प आहे तो शनी मंदिर आणि हनुमंत मंदिर पूर्तीच केला याबद्दल आम्ही ग्रामस्थांतर्फे आणि सर्व आमदार खासदार यांचे सर्वांचे मनोगत व्यक्त करतो. माणसं या गावची आहेत हे देखील मी या ठिकाणी मान्य करतो. तिथे सोरणे असो, देवरे असो, पवार असो, सूर्यवंशी असो, आमची सगळी प्रेमाची मंडळी कुमावत मंडळी असेल, सर्व माणसं अत्यंत या धरणातून पाणी कसं पडतं त्यावेळेला आवाज येतो पण पुढे जाताना ते निथळ होतं. जसं तुमचा जरी आवाज थोरात असला तरी माणसं अतिशय निथळ आहे. आज त्या काशीनाथ दादा असतील, त्यानंतर दुसरी दिनची कुठे दिली दिलीप आजदाराव पाटील, त्याच्या पुढचे सगळं काशीनाथांना माझे अतिशय गर्वाचे आणि अतिशय मला पहिल्याप्रमाणे देणगी दिली. दिलीप दादा पुढच्या सगळ्या मंडळींनी मोठी यादी आहे, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आज आपण एकत्र आला, एवढं एकत्र मुनखेड्यात आम्ही अनेक कार्यक्रमांना आलो, पण आज जे वातावरणातून आपण काहीतरी केल्याचं समाधान जे ग्रामस्थांचं आज दिसतंय, हे समाधान सगळ्यात महत्वाचं ते पाहण्याचं भाग्य असो. भविष्यामध्ये देखील आपल्याला पुढील वाटचालीस आपल्या सगळ्या गावच्या गाव करीत गाव काय करीत दिवस आता की मन फक्त महिन्यात आपण फक्त ऐकायचो, पण आज
या निमित्तानं हे सगळं पाहायला मिळालं। आपल्याला पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो।